शहर के श्रीराम नगर स्थित 16 साल का आर्यन 9 दिसंबर से लापता हो गया था, जिसे मिले सूत्रों से दिल्ली में होने की आशंका पुलिस विभाग को मिली, जिससे पुलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पुलिस अधीक्षक कातखेड़े, इनके मार्गदर्शन में लोकल क्राइम ब्रांच के पुलिस निरीक्षक जयवंत चौहान और तुमसर पुलिस निरीक्षक नितिन चिंचोलकर के संयुक्त से लापता को 5 दिन के भीतर ही पता कर उसके परिवार को सौंप दिया गया। जिले में पुलिस विभाग की बड़ी पैमाने पर सराहना की जा रही है। दिनांक 9/12/22 रोजी पुलिस स्टेशन तुमसर येथे ज्योति रविंद्र वैद्य राणा श्रीरामनगर ह्या पुलिस स्टेशनला आल्या आणि त्यांनी तक्रार दिली की त्यांचा 16 वर्षाचा मुलगा आर्यन रविंद्र वैद्य हा घरी कोणाला ट्यूशनला जातो हे सांगून घरून गेला, परंतु तो सायंकाळ झाले तरी तो परत आला नाही। त्यामुळे त्यांनी मित्राकडे इतर आजूबाजू शोध घेतला, न मिळाल्याने मग आम्ही पुलिस स्टेशनला त्यांच्या तक्रारीवरून 363 प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि मुलाचा शोध घेऊन सुरुवात केली। मुलाचा शोध घेत तपास करत असताना आम्ही थोडे त्याचे मोबाईल वगैरे चेक केले, त्याच्यानंतर आम्ही आज काही तांत्रिक पुरावा मिळाला, त्यावरून आम्ही रेल्वे स्टेशनचे फुटेज चेक केले। त्या फुटेजवरून आम्हाला असं आढळलं की तो त्याने दिल्लीचा तिकीट काढलेला आहे। त्या फुटेजवरून आम्ही मग दिल्लीला गेलो, दिल्लीला तिथं थोडं आम्ही शोध घेतला, त्याचा थोडा तांत्रिक बाबीवर तपास करून आम्हाला तो काल दिनांक 14/12/22 तो दिल्ली येथे प्रकाश नगर या भागात मिळून आलेला आहे। सुरेंद्र चिंदालोरे, BCN News, तुमसर।